त्यांच्या जामिनामधले ज्या अटी शर्ती आहेत त्या इतक्या जाचक आहेत की त्यांना मुख्यमंत्री म्हणून कारभारच पाहता येणार. हे दुर्दैवी आहे की निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा मुख्यमंत्री असताना त्याला जर फायलीवर सह्या करायला कुठलाही पॉलिसी डिसिजन घ्यायला कुठलीही बैठक घ्यायला परवानगी नसेल तर त्याने मुख्यमंत्रीपदी राहून काय 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 करणार ते. त्याच्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा. या भावनेतनं ते बोलले असावेत. त्यांची सुटका झाली मात्र त्यांच्या पायाला बिड्या घालण्यात आलेल्या आहेत. अरविंद केजरीवाल सारखा मुख्यमंत्री हा लाभलेला आहे. कुठेतरी भाजपची एवढी मोठी ताकद असून सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणं ही मोठी गोष्ट आहे. असं आहे की हे न्यायपालिकेने केलं आहे. न्यायपालिकेने हे का केलं याला काही माझ्याकडे उत्तर नाही. पण न्यायपालिकेने असं कळणं हे माझ्या दृष्टीने तरी चुकीचं आहे. तुम्ही त्यांना सोडताही आणि त्यांच्यात साखळ त्यांच्या पायात साखळदंडही घालता हे काही योग्य. महाराष्ट्रात देखील अनेकांना कोळण्याचा प्रयत्न होत आहे असं बघतात. निवडणुका देखील नाही. मी आधीच सांगतो की सूड आणि द्वेष यांनी भरलेलं राजकारण हे मत्सराकडेच जात आणि त्यातनं समाजाचा कधीच फायदा. धुळ्यात माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजरात यांनी वक्तव्य केलं. दिल्लीतून निरोप आला आहे. पवारांचा वाडा उद्ध्वस्त झाला म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. मात्र पवारांचा वाडा उद्ध्वस्त झाला नाही. 8 खासदार निवडून आले. 1 खासदार तरी वाजवणाऱ्या चिन्हामुळे हरला. पवारांना त्रास द्यावा हा काही आजचा प्लॅन नाही आहे. 1990 साली या प्लॅनला सुरुवात झाली आणि 93 साली पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे साहेबांनी पवारसाहेबांवर आक्रमण केलं. शाब्दिक आक्रमण केलं पण अतिशय म्हणजे त्या आक्रमणाला काही म्हणजे हात पाय काहीच नव्हते. कोणीतरी ट्रकभर पुरावे घेऊन येणार होता. कोणी कुठल्या तरी गुंडाशी संबंध दाखवणार होता. मग गोपीनाथ मुंडे साहेब म्हणाले की मी पवारसाहेबांना अटक करीन. घडलं काहीच नाही. पण मात्र 95 साली आमची सत्ता गेली. पवारांवर हल्ला केल्याशिवाय महाराष्ट्रात आपल्याला काहीच किंमत नाही हे सगळ्या त्यांच्या विरोधकांना माहिती. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले केंद्रबिंदू 50 वर्षाहून जास्त. त्यामुळे पवारांची फॅमिली डिस्टर्ब करणं त्यांचा वाडा उद्ध्वस्त करणं हे सगळे प्रकार त्यांचे विरोधी पक्ष आणि खास करून BJP हे करणारच होते आहेत हे गृहीत धरूनच पवारसाहेब राजकारण करतात. त्यांच्या घरात हात घातला जाईल हे पवारसाहेबांना माहिती होते. पण इतक्या पातळीपर्यंत राजकारणात कोणी खाली जावं हे माझ्या मनाला तरी पटत नाही. म्हणजे धनंजय मुंडे जेव्हा पक्ष सोडणार होते मला आठवतं पवारसाहेबांनी त्यांच्या वडिलांना आणि त्यांना दोनदा बोलून घेतलं. सांगितलं घर तोडू नका. पवारसाहेबांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला की तुमचा मुतण्या आमच्याकडे येतोय मी त्याला सांगितलं आहे पण तुम्ही जर घर एकत्र ठेवा घर फुटू देऊ नका असे पवारसाहेब. कोणाचं घर उद्ध्वस्त करा कोणाच्या तरी भिंती पाडा कोणाच्या तरी खिडक्या काढा या दरवाजा उघडा असे पवारसाहेब करत नाहीत कधी. हे जे लोक जे काही बोलतात असे त्यांचे वाडे नाहीत. त्यांच्या हृदयामध्ये महाराष्ट्राची प्रजा आहे. ती कुठं काढणार तुम्ही बाहेर? आणि महाराष्ट्राच्या प्रजेच्या हृदयामध्ये शरद पवार आहेत ते कसे काढणार बाहेर? ते काय एक कुटुंब नाही त्यांचं. महाराष्ट्रातला प्रत्येक कुटुंब हे त्यांचं कुटुंब. ते ठीक आहे. ते 8 खासदार येणार सत्ता येणार ते सगळं मान्य. पण पवार साहेबांना टार्गेट केल्याशिवाय ह्यांचं राजकारणच पूर्ण होऊ शकत नाही. राजकारणच पूर्ण होऊ शकत नाही. मोदी साहेब आले अटॅक शरद पवार
अमित शहाले अटॅक शरद पवार, हे सगळ्यांचा बंदुकीचा निशाणा कोणावर असतो? शरद पवार. आणि मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राच्या राजकारणात नाही, देशामध्ये असा एकच नेता आहे जो इतके वर्ष राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. सर, चंद्रकांत पाटील म्हणाले कोणताही महाराष्ट्र सीएमने आरक्षणचा मुद्दा सोडवला नाही, यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण कोणीच आरक्षण दिलं नाही, शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते देऊ शकले नाही, फडणवीस 5 वेळा सलग मुख्यमंत्री राहिल्याने पवारांच्या मनात तो राग आहे. पवारांच्या मनात कशाला राग असेल कोणाबद्दल? लोकशाहीमध्ये ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळतं त्याचा मुख्यमंत्री होतो, किंवा ज्याची अधिक संख्या असते आणि जो 144 आकडा पार करू शकतो त्याचं बहुमत, तो बहुमत असतं. आणि बहुमताने निवडलेला नेता हा मुख्यमंत्री होतो, तो त्याच्या पक्षाचा असतो. पवारसाहेबांना राग येण्याचं कारण काय? मला कळत नाही आजकाल हे पवारसाहेबांच्या मनात काय आहे. पवारसाहेबांच्या मनात नव्हतं, पवारसाहेबांच्या मनात राग होता. अरे, पवारसाहेबांचं मन त्यांच्या बायकोला नाही समजलं, त्यांचं ह्या हातात बांधलेली टाळी ह्या हाताला त्याला नाही समजत, तर तुम्हाला काय त्यांचं मन समजणार? अहो, ते पवारसाहेब आहेत. सर, जागा वाटते म्हणून आता काँग्रेस हा मोठा भाऊ असा तर पुढे येते, त्यामुळे आपल्याकडे किती जागा असणार, दुसऱ्याकडे किती जागा असणार? हे बघा, जागांचा अंतिम निर्णय हे जयंत पाटील, संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते घेतील, आणि त्याचाही अंतिम निर्णय शरद पवार साहेब, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि उद्धव साहेब ठाकरे हे घेतील. तेव्हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं हे मला तरी न पटणार आहे. आणि आमच्या पक्षश्रेष्ठींनी थेट सांगितलं की त्याच्यावर तुम्ही बोलूच नका ना, तुम्हाला काय करायचं आहे? तेव्हा उगाच काहीतरी मोठा भाऊ, छोटा भाऊ, लहान भाऊ, आम्ही लहान आहोत हे मान्य आहे, मला आम्हाला लहान भाव व्हायला पण आम्हाला काही वाटणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जी बेदिली माजली आहे, भ्रष्टाचाराचा जो हाकार माजला आहे, तो थांबवण्यासाठी आम्हाला मैदानात उतरायचं आहे. स्त्रियांवरती होणारे अत्याचार, वाढणारी महागाई, सगळीकडे 50% हे 50% जे झालेले आहेत भ्रष्टाचाराचे, ते कुठेतरी थांबवावे. सर, महाविकास आघाडीचं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना परत आणणार असं वचन दिलंय उद्धव ठाकरे, तर नाना पटोले देखील सांगितले जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजना असणार आहे आमच्या. आमचाही जाहीरनामा तयार होतोय आणि त्याच लाईनवर तयार होतो. आमच्या जाहीरनाम्यामध्ये तर आम्ही असं आहे की महाराष्ट्र हा 55% शहरीकरण झालेला आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही 300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी हे आणतो आहे. आता आज मी बोलल्यानंतर कदाचित उद्या शिवसेना, BJP आणि दुसरी NCP जाहीर करतील, पण आम्ही 300 युनिट फ्री देण्याचं जाहीरच करतो. सर, पुन्हा एकदा बारामतीमध्ये मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री अजितदादांचे बॅनर लागले, कुठेतरी देवेंद्र फडणवीसचे पण आपल्या भावी मुख्यमंत्री म्हणून कोणी मुख्यमंत्री व्हावं, कोणी मंत्री व्हावं, माझं काय जात आहे? मला काय मुख्यमंत्री कोट्यातनं फ्लॅट नको आहे, किंवा मला मुख्यमंत्र्याकडनं काही अधिकचा निधी नको आहे, किंवा माझी कुठली बदली नाही आहे, त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाला तर मला काय घेणार नाही. पण मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होणार हे लक्षात ठेव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.